ताज्या लालबुंद टोमॅटोची आंबटसर चव बॅलन्स करणारा खमंग लसूण आणि झणझणीत मिरची घातलेली टोमॅटोची चटणी चवीला भन्नाट लागते. म्हणायला चटणी असली तरी चटणीसारखी न खाल्ली जाता भाजीसारखी खाल्ली जाणारी लसूण टोमॅटो चटणी कशी करायची, चला बघूया. नमस्कार, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. लसूण टोमॅटो चटणी करण्यासाठी फक्त हे एवढं साहित्य लागतं. सगळ्यात आधी यात 10-12 तिखट हिरव्या मिरच्यांचे मोठे मोठे तुकडे चिरून घेऊया. कोथिंबिरीच्या कोवळ्या काड्या जास्तीत जास्त बारीक चिरू. मी जवळजवळ सगळ्या रेसिपीजमध्ये अशा कोथिंबिरीच्या काड्या वापरते. ते पाहून आम्हीही वापरतो अशा खूप कमेंट्स मला येतात. ते ऐकून खरंच मस्त वाटतं. आता आपण टोमॅटो बारीक चिरून घेऊया. टोमॅटो असे चिरून घेण्याऐवजी गॅसवर डायरेक्ट भाजूनही वापरलेले छान लागतात. भाजलेल्या टोमॅटोची स्मोकी चव खूप मस्त लागते. मी कधी अशी तर कधी टोमॅटो भाजून चटणी करते. खलबत्त्यात 1/2 टीस्पून जिरं जाडसर कुटून घेऊ. हे बघा, जिरं आपण असं जाडसर कुटून घेतलं आहे. आता त्यात चिरलेल्या कोथिंबिरीच्या काड्या घालून कुटून घेऊ. खलबत्त्यात कुटलेल्या मसाल्याला जास्त चांगली चव येते. असा एखादा छोटासा खलबत्ता अगदी कितीही छोट्या स्वयंपाकघरात सहज ठेवता येऊ शकतो. फक्त वापरताना त्याच्याखाली नॅपकिनची जाडघडी नक्की ठेवा. आता यात थोडं मीठ घालू. 15-16 गावरान लसूण पाकळ्या आणि चिरलेल्या मिरच्या घालून जाडसर कुटून घेऊया. कुटताना यात मीठ घातल्यामुळे पदार्थ लवकर कुटले जातात. हे पहा, हिरवा मसाला असा जाडसर कुटला आहे. तो बाउलमध्ये काढून घेऊया. टोमॅटो चटणीची सगळी तयारी झाली आहे. कास्ट आयर्नच्या स्किलेटमध्ये 1-2 टेबलस्पून तेल घालू. तेल गरम झालं की मोहरी घालू. मोहरी चांगली तडतडली की त्यात कुटलेला हिरवा मसाला घालून परतून घेऊया. तेलात परतलेल्या हिरव्या मसाल्याचा असा मस्त खमंग वास येतो आहे. 1-2 मिनिट हिरवा मसाला परतल्यावर त्यात चिरलेला टोमॅटो घालून परतूया. थोडंसं मीठ घालू. आपण आत्ता टोमॅटो मोठ्या गॅसवर परततो आहे त्यामुळे त्यातलं पाणी लवकर आटून जातं. साधारण 3-4 मिनटं आपण चटणी मोठ्या गॅसवर परतली आहे. यातलं पाणी बरंचसं आटून गेलं आहे. आता आपण यात चिरलेली कोथिंबीर आणि 1/2 टीस्पून साखर घालून परतूया. साखर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. हे पहा, चटणीला आता बाजूनी तेल सुटायला लागलं आहे. आपण यात अजून थोडी कोथिंबीर घालून किंचित परतून गॅस बंद करू. आपली भन्नाट चवीची करायला साधीसुधी लसूण टोमॅटो चटणी तयार आहे. पोळी, भाकरी, पराठा, थालीपीठ, पुरी, ब्रेड अशा कशाही बरोबर ही चटणी मस्त लागते. नक्की ट्राय करून बघा. तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा, वेगवेगळे व्हिडिओज बघा, आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा. हॅपी कुकिंग.